हा किल्ला ज्या वेळेला करवीर छत्रपतींच्या ताब्यात होता आणि करवीर जिजाबाई साहेब या किल्ल्याचा कारभार सगळा पाहत होत्या, ते दुसरे शिवाजी महाराज, त्यांच्या काळामध्ये या बाले किल्ल्याची या भागातली तटबंदी वारंवार पडत होती आणि मग यशवंतराव शिंदे नावाचे त्यांचे बंधूच, करवीर जिजाबाईंचे बंधू, हे सुभ्याचा कारभार बघायचे किंवा सगळा करवीर छत्रपतींचं ते कारभार बघायचे. ही वारंवार पडणारी तटबंदी जी आहे ती पडू नये म्हणून त्यावेळेच्या समजुतीप्रमाणे कुणीतरी एक असा मार्ग सांगितला की या तटबंदीमध्ये आपल्याला जिवंत मनुष्य प्राण्याचा बळी दिला पाहिजे. मी खूप गांभीर्याने बोलतोय कारण ह्याचा कागद आहे. बळी जाणार कोण? आपल्याला माहित आहे याच्या अगोदर जे अनेक किल्ले बांधले, पुरंदरचा बुरुजाची कहाणी आपल्याला माहित आहे की त्यावेळेला तत्कालीन महार समाजातील लोकांना तिच्या बुरुजाच्या खाली बळी दिला गेला, असे अनेक ठिकाण आहे. तर इथं पन्हाळगडावर गंगाशेठ तेली फाले मेहतर असं नाव तिचं आहे. त्याची सून त्यावेळेला गरोदर होती, 9 महिन्याची ती गरोदर होती. तिचा नवरा कुठंतर असाच परागंदा झालेला होता, घरामध्ये दारिद्र्य होतं आणि या सगळ्या मंडळींनी दौंडी पिटवली की कोण असं जाणार असेल बळी तर त्याला इनाम दिलं जाईल वगैरे वगैरे वगैरे. आणि ती जी काय स्त्री होती ती स्त्री जिवंत बळी जाण्यासाठी तयार झाली. आणि याच ठिकाणी जिथं आता खरं तिथं सुद्धा दिवा लावला पाहिजे होता, तिथं कायम दिवा लावला जात होता. जे इतिहासाचे माझ्या बाहेर फिरणारे मित्र आहेत त्यांना माहित आहे की तिथं एक विरगळ ठेवलाय, तो जुना विरगळ आहे पण तिथं ते स्मारक म्हणून ठेवलाय. पण तेलिनीची पुरलेली जागा म्हणून परंपरागत रित्या ते दाखवलं जात. आणि ही घटना साधारण 1770 आसपासची आहे, 60-70 आसपासची. तर तिथं दौंडी झाली, ती तयार झाली. साधोबाचं जे दर्गा आहे आपल्या इथं पन्हाळ्यावर, त्या ठिकाणी सगळी गोलसभा भरली, तिला ते बळी देण्याचा सगळ्या ह्या समाजाच्या मान्यतेनं झालेल्या गोष्टी आहेत. तिनं एक आठ घातली की माझ्या होणाऱ्या मुलाचं बाळाचं तोंड बघितल्यानंतरच मला तुम्ही ठरावं किंवा दफन करा. आणि मग तिला बाळ झालं आणि तिला तसंच तिच्या बाळासह त्या ठिकाणी दफन केलेलं आहे. अशी ही अशा ठिकाणी आपण बस. नंतर मग त्यांना मौजे कनेरीमध्ये 4 बिघे जमीन इनाम दिली, पन्हाळगडावर घर दिलं, ज्योतिबाला त्यांना दुकान आणि घर दिलं. या सगळ्या नोंदी आपल्याला तेला त्यांनाच दिलेली जी तेलांना दिलेली सनद आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. तर हे असं ठिकाण आहे. आता तुम्हाला मी एकच गोष्ट सांगितली, अशीच कोल्हाकोट कोल्हापूर बद्दल सुद्धा आहे की तिथं चणेचोरटीचा बुरुज होता गंगावेशाच्या भागात, तिथं सुद्धा अशाच पद्धतीनं बळी दिला गेलेला होता. तर अशा घटनांनी हा पन्हाळगड सगळा जो आहे आणि पन्हाळगडचा इतिहास आहे हा भरलेला आहे सगळा. आता मगाशी आपण सगळ्यांनी शिवकालीन युद्धकला जी चालू होती तिची प्रात्यक्षिक बघितली, त्यामध्ये आमचे वीर मावळे प्रात्यक्षिक करत होते आणि फरी गदरा खेळत होते बघा, ढाल आणि काठीगर. आम्ही इतिहासाचा अभ्यास केल्यावर दोघ जणांची ती लढाई चालू होती. मी इतिहासात गेलो, पन्हाळगडावर कोंडाजी फर्जंद, मोत्याजी मामा रवळेकर, गणोजी मामा रवळेकर या सगळ्या वीरांनी आपल्याला माहित आहे की पन्हाळगड हा फक्त 60 मावळ्यांनी जिंकलेला आहे. त्याची तारीख होती 6 मार्च 1673. त्यांनी ते पन्हाळगडाच्या उपत्तिका, पन्हाळगडाला माची सुद्धा आहे, किल्ला दुर्ग जे बघतात त्यांना माहित आहे माची बाले किल्ला ही सगळी अंग माहित असतात. पन्हाळगडाची जी उपत्तिका आहे म्हणजे माची जी आहे ती म्हणजे पुसाटी बुरुजाकडचा भाग आहे. तो ड्रोन न फोटो काढल्यानंतर किंवा ड्रोन वरनं बघितल्यानंतर आपल्या लक्षात येते, व्हिडिओ बघितल्यानंतर ती कशी उपत्तिका आहे. तिथून हे मावळे सगळे वर आले, त्यांनी तर्फे साधनं तुतऱ्या हे वाजवल्या आणि इथला जो किल्लेदार होता तो जागृत झाला. आणि किल्लेदाराच्या वाड्यासमोर असं म्हटलंय कोंडाजी फर्जंदची आणि त्या किल्लेदाराची लढाई झुंबली. मगाची लढाई बघितल्यानंतर माझ्या अंगावर शहरे आले आहे, खरखर अशीच लढाई झाली असणार आहे. कारण परमानंद आपला हा जो आहे परनाल पर्वत ग्रहण घेणारा जयराम पिंडे त्याने ते सगळं वर्णन लिहून ठेवलं की ती कशी जिंकली वगैरे वगैरे, म्हणजे पन्हाळ कसा जिंकला. आणि त्याने ही नोंद केली की किल्लेदाराच्या वाड्यासमोर किल्लेदाराचे आणि कोंडाजीचं 2 युद्ध झालं. म्हणजे मगाशी जसं झालं फक्त एका हातात त्यांच्या फरी होती आणि काठी होती गदगा ज्याला म्हणतात, पण तलवारीनं 2 युद्ध झालं आणि कोंडाजीनं 7 किल्लेदाराचं मुंडकं त्याच्या वाड्यासमोर उडवलेलं. आता काही जण किल्लेदाराचा वाडा सोमेश तलावाच्याकडे होता असं म्हणतात, पण त्यावेळीच जर आपण प्रशासन बघितलं किल्ल्यात तर तो या भागातच असावा. कारण शिवछत्रपतींचा वाडा सुद्धा दाखवला जातो तो या जो आपण धान्य कोठार जे आहे त्याच्या बरोबर समोर आहे. अशा लढाया या परिसरात इथं झालेल्या आहेत. या ज्ञात लढाया आहेत, म्हणजे आपल्याला माहित आहे कागदपत्र मध्ये लिहिलेल्या लढाया आहेत. कागदपत्रात न लिहिलेल्या लढाया आपल्याकडे नोंद नाही आहेत. प्राचीन काळात सुद्धा या ठिकाणी लढाया आहेत. शिवकाळातली एक लढाई मी तुम्हाला सांगितली ही कोंडाजी फर्जंदची, तसे प्राचीन काळात सुद्धा लढाया आहेत. त्यामुळे ठिकाण खूप महत्वाचं आहे. कोंडाजीनं आणि त्याच्या सहकार्यांनी पन्हाळ जिंकला, आश्चर्य आहे. पन्हाळगडाची संपूर्ण तटबंदी जर आपण घेतली, परवा मी त्याच्या संवर्धनासाठी मोजलेली आहे, साधारण 12 किलोमीटरच्या आसपास आहे सगळी तट, बाहेरचा जो तटबंदी पेरिफेरी आहे तो जे फोर्टिफिकेशन आहे. आणि पन्हाळगड हा त्यावेळेला जगविख्यात किल्ला आहे, म्हणजे जगामध्ये प्रसिद्ध ठिकाणं होती, दुर्ग म्हणून प्रसिद्ध ठिकाणं होती किंवा स्ट्रॉंग होल्ड म्हणून जी प्रसिद्ध ठिकाणं होती त्याच्यामधला हा पन्हाळगड किल्ला आहे. आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा पहिल्यांदा पन्हाळ जिंकला तुम्हाला माहित आहे, अफजल खानाला मारलं प्रतापगडाच्या पायथ्याला आणि 18व्या दिवशी शिवाजी महाराज पन्हाळगडावर म्हणजे पन्हाळ्याच्या पायथ्याला आले. आणि शिवाजी महाराजांनी त्याला किल्ल्याला
वेढा घातला आणि एका रात्रीमध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. त्यावेळेला तो जिंकून घेत असताना महाराजांनी आता परमानंद नावाचा शिवाजी महाराजांचा एक इतिहासकार आहे तुम्हाला माहित आहे शिवभारतीने लिहिलंय, त्यांना असं म्हटलंय की महाराज ज्या वेळेला किल्ल्याच्या पायथ्याला आले त्यावेळेला किल्ल्यावरच्या जे काही गडकरी होते किंवा सैनिक होते त्यांनी किल्ल्यावरून तोफगोळ्यांचे मारा केला, लाल बुंद तोफगोळ्यांचे मारा केला. किल्ल्याचा सगळा आसमंत जो आहे तो धुराने भरला आणि महाराजांच्या सैन्यानं त्यावेळेला परमानंद म्हणतो उल्का शरास्त्र वापरली आणि ती इतकी वापरली की किल्ल्यावरचं सैनिक जे होतं ते त्याच्यामुळे भयभीत झालं आणि त्याला त्याच्या त्या उल्का शरास्त्राच्या धुरांमुळे धूर जो त्याच्यात निर्माण झाला किंवा आग जी निर्माण झाली त्याच्यामुळे शत्रूला शिवाजी महाराजांचं सैन्य दिसेना असं झालं असं म्हटलं. आता ही उल्का शरास्त्र म्हणजे काय आहे हे आमच्यासारख्या संशोधकांना सुद्धा अजूनपर्यंत समजलेलं नाही, पण परमानंदांनी लिहून ठेवलंय म्हणजे त्याच्यातनं आपण अंदाज करू शकतो की ते उल्का शरास्त्र म्हणजे जी पन्हाळगडावर फेकली महाराजांनी ते एक प्रकारचे अग्निबाण होते आणि हे आपण शिवाजी महाराजांच्या आज्ञेनं लिहिलेल्या त्यांच्याच चरित्रातली नोंद सांगतात. आता पन्हाळगड हा एका महत्वाच्या शोधाची जननी सुद्धा आपण मग म्हणू शकतो. महाराजांनी ज्या अर्थी ते अग्निबाण वापरले किंवा उल्का शरास्त्र नावाचं शस्त्र वापरले की ज्याच्यातून धूर निघत होता ज्याच्यातून अग्नी निघत होते आणि ते उल्का शरास्त्र खालून वर येत होते तटबंदीच्या आत पडत होते म्हणजे ते अग्निबाण असावे आणि रॉकेट टेक्नॉलॉजीचं जे काय आपण म्हणतोय आता त्याचे श्रेय जे टिपू सुलतानला दिले जाते तुम्हाला माहित आहे की टिपू सुलतानं ज्या रॉकेट्स वापरल्या त्या आता सुद्धा अमेरिकेमध्ये सुद्धा आहेत आणि लंडनमध्ये एक म्युझियम आहे रॉयल फायर आर्टिलरी म्युझियम म्हणून म्युझियम आहे त्याच्यामध्ये ती त्याची तलवारीला लावलेली ती रॉकेट्स आहेत ती आहेत. तर हे पन्हाळगडाच्या साक्षीनं घडलेलं आहे आणि आपण अजून त्याच्यावर अभ्यास सुद्धा केलेला नाही, तो करायला पाहिजे आता चाललाय पण त्या शब्दांची उकल आपण करायला पाहिजे. आता मी हे थोडस धाडसाचं उदाहरण म्हणजे का दिलं धाडस का केलं तर अशीच एक घटना नंतर 1700 मध्ये साताऱ्याचा जो किल्ला आहे ज्याला आपण अजिंक्य तारा म्हणतो त्या अजिंक्य ताराच्या किल्ल्यावरून त्याला औरंगजेबाचा वेढा पडलेला आणि अजिंक्य ताराच्या किल्ल्यावरून मराठ्यांनी काही अग्निबाण औरंगजेबाच्या सैन्यावर टाकलेले होते आणि ही गोष्ट औरंगजेबाला सुद्धा आता औरंगजेबाचं सैन्य त्यावेळेला जगविख्यात त्याचा तोफखाना होता मोगलांचा तोफखाना हा त्यावेळेचा सगळ्यात ऍडव्हान्स आणि जगविख्यात तोफखाना होता पण मराठ्यांनी साताऱ्याच्या किल्ल्यावरून सोडलेले जे बाण आहेत अग्निबाण आहेत त्याला आश्चर्य वाटलं की असे अग्निबाण आपल्या सैन्याकडे कसे नाही. त्याचा मीर अतिश होता तरबियत खान नावाचा त्याला बोलवलं आणि त्यानं सांगितलं की असे अग्निबाण आपल्याकडे का नाहीत असे अग्निबाण आपल्याकडे पाहिजे म्हणजे हे जे अग्निबाण साताऱ्याच्या किल्ल्यावरून सोडले तसेच अग्निबाण शिवाजी महाराजांच्याकडे होते आणि महाराजांचं सैन्य आणि शिवाजी महाराज तशा अग्निबाणांचा उपयोग करत होत याचं उदाहरण पन्हाळगडाच्या शिवाजी महाराजांच्या पहिल्या विजयाच्या लढाईत आहे. हा किल्ला जिंकल्यानंतर महाराजांना आपल्याला माहित आहे कायम आपण वारंवार सांगतो 28 नोव्हेंबरला महाराज बरोबर रात्री किल्ला जिंकला महाराजांनी. महाराष्ट्र दुर्गपती आहेत महाराजांनी राजगड सारखा किल्ला त्यावेळेला बांधून पूर्ण केलेला होता. पुरंदर सारखा बलदंड बेला किल्ला त्यांच्या ताब्यात होता. सिंहगड होता तोरणा होता अनेक किल्ले बघितलेले होते. त्यांनी हा किल्ला बघितल्यानंतर किल्ला जिंकल्यानंतर त्यांना उत्सुकता इतकी लागली त्या म्हणजे महाराजांना दुर्गपती का म्हणतात ते आपल्याला समजतंय एवढी उत्सुकता महाराजांना लागली की त्यांनी रात्रीच्या रात्री मशाली मेहताबा पेटवायला सांगितले असंच रात्र असणार आहे. आता आपल्याकडे थोडस आधुनिक प्रकाश येतोय लाईट्स लागलेल्या आहेत सगळ्या आणि रात्री त्यांनी महाराजांनी हा किल्ला बघितला. महाराजांनी त्याच वेळेला म्हणजे त्या लिहून ठेवलाय महाराजांनी काय काय बघितलं महाराजांनी हे जे आपल्या पाठीमागे जे कोठार दिसत आहे ज्याला अंबरखाना म्हणतात गंगा आणि यमुना आणि सिंधू आपण नवीन जोडलंय त्याला नावं दोनच येतात कागदपत्र हे कोठार सुद्धा महाराजांनी त्या मशाली आणि मेहताबाच्या प्रकाशात बघितलं असं हे ठिकाण आहे. आता पन्हाळ्याचा इतिहास जो आहे तो इतका प्रख्यात पन्हाळा होता आदिलशहाची ती उपराजधानी म्हटली जायची म्हणजे आदिलशहा जर विजापूरला आहे इथून बरोबर 145 किलोमीटर वर विजापूर आहे आणि विजापूर हे त्यावेळेला दख्खन मधला एक मोठं स्ट्रॉंगहोल्ड होत एक महत्वाची सत्ता होती आणि त्यांचं त्या आदिलशाहीच्या दौलतीची किल्ली हा पन्हाळगड होता. तसा शिलालेखच त्यांना आपल्या 3 दरवाज्यावर कोरून ठेवला आहे इब्राहिम आदिलशहा. तर असा हा किल्ला आणि सगळ्यात जास्त बांधकाम विजापूरला मला वाटतं बहुतेक जण गेलेले आहेत तिथल्या त्या बांधकामावरूनच त्यावेळीच्या त्यांच्या सामर्थ्याचं त्या जो काही सुलतान होता विजापूरचा त्याच्या सामर्थ्याचं आपल्याला दर्शन त्याच्यातून होतं. अशा या आदिलशाहीचं नाक असणारा आदिलशाहीची उपराजधानी असणारा हा किल्ला महाराजांच्या सैन्याने एका रात्रीत जिंकला आणि महाराजांनी तो रात्रीच्या रात्री मशालीच्या उजेडात पाहिला एवढं महत्व त्यावेळेला सुद्धा पन्हाळगडाला होतं आणि परत महाराज पन्हाळगडावर
गोगुळणी सरांनी जे कॅल्क्युलेशन केलं होतं म्हणजे महाराजांनी 28 नोव्हेंबरला पन्हाळा जिंकला, त्यानंतर ते परत मिरजेचा कोट ह्याला जिंक गेले, परत मार्च मध्ये ते इथं आले, परत जुलै मधून ते निसटले आणि मग किल्ला परत आदिलशाहकडे द्यावा लागला आणि 1673 किल्ला कोंडाजीनं जिंकला, परत महाराज आले आणि त्यानंतर परत महाराज वारंवार येत राहिले असं ते कॅल्क्युलेशन त्यांनी केलं. म्हणजे त्याचं एक नोंद काढलेली होती आणि ते त्यांच्या संग्रहालय जे होतं खाली इथं ते आता नव्यानं बांधायचं चाललंय, लहानचं संग्रहालय होतं, त्याच्यामध्ये त्यांनी ती नोंद घेऊन ठेवली होती की साधारण 24 महिन्याचा शिवाजी महाराजांचा कार्यकाळ हा पन्हाळ्यावर गेला आहे. शिवचरित्रातल्या अनेक गोष्टी पन्हाळ्यावर घडलेल्या आहेत, म्हणजे आश्चर्यकारक गोष्टी घडलेल्या आहेत. पन्हाळ्याचा वेडा तर आपल्याला माहित आहे सगळ्यांना, सुटून गेले शिवाजी महाराज इथून. आणि जर कोंडाजी फर्जंदनं तर शिवाजी महाराजांचा जो सत्कार, पहिला सत्कार आपण आता सत्कार करतो मगाशी आमचा केला तसा, पण त्यावेळेला कोंडाजीनं जो पन्हाळा जिंकल्यानंतर जी खबर महाराजांना रायगड किल्ल्यावर समजली आणि पन्हाळ्यासारखा दुर्ग परत जिंकला, महाराज लगेचच पन्हाळ्याला आले आणि म्हणजे आपलं सैन्य लढाऊ तर होतं पण थोडं रसिक सुद्धा कसं होतं हे आपल्याला त्या एका घटनेवरून समजते की महाराज पन्हाळगडावर येणार म्हटल्यानंतर पन्हाळगडावर जे काही सैनिक होते त्या सगळ्या सैनिकांनी या प्रदेशामध्ये असणारी जी फुलं आहेत त्यावेळेला फुललेली, मार्च महिन्यामध्ये कुठली फुलं फुलली असतील तुम्ही विचार करा, इथे चाफ्याची झाडं खूप आहेत. तेव्हा महाराजांनी सोमेश्वर तलाव जो आहे त्याच्या शेजारी एक मंदिर आहे सोमेश्वराचं, आपल्या मावळ्यांच्या कडून त्यांनी सोमेश्वराला लक्ष फुलांचा अभिषेक घातलेला होता, लक्ष चाफ्याच्या फुलांचा अभिषेक घातला होता. म्हणजे किती फुलं आणि चाफ्याची झाडं असतील बघा, अजून सुद्धा आहे त्या परिसरात तुम्ही गेला या बाजू खालच्या बाजूला सुद्धा तसं या परिसरात असणारी सगळी फुलं गोळा केली, म्हणजे वेगवेगळ्या वनस्पतींची फुलं गोळा केली आणि सुवर्णाची फुलं त्यांनी तयार करून गेली, म्हणजे सोन्याची फुलं तयार केली आणि महाराजांनी किल्ल्यामध्ये प्रवेश केल्या केल्या महाराजांच्यावर त्या फुलांची वृष्टी केली आणि त्यांचा एक अनोखा एक सत्कार किंवा सन्मान हा किल्ला जिंकणाऱ्या किल्ल्यावरच्या पन्हाळगडाच्या मावळ्यांनी केला. अशा अनेक गोष्टी पन्हाळ्यावर आहेत, बोलायचं किती हा आपल्या पुढे प्रश्न आहे. म्हणजे खर तर वेळ झाला मला वाटतं 9:15 तर झालेले, पुढचं एक 15-20 मिनिटं बोलेन मी आणि पन्हाळ्याच्या इतिहासाबद्दल आणि वास्तूंबद्दल. पन्हाळगड मला वाटतं बहुसंख्य जण कोल्हापूरचेच आहेत, अनेक वेळा पन्हाळ्याला आलेले असतील. पन्हाळगडावर इथं पुढे तुम्ही गेला पुसाटी बुद्धाच्या अलीकडं जिथं आता पाटणकरांचं घर आहे बघा, त्या अगोदर तो माळरानच होत, त्या ठिकाणी सगळ्यात प्राचीन शिवलिंग आपल्या दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातलं म्हणा, पश्चिम महाराष्ट्रातलं तरी काही प्राचीन इतिहासाच्या अभ्यासक तरी सगळ्यात प्राचीन गोष्ट नोंद म्हणजे जी आहे दगडी म्हणजे वास्तू कुठली असेल शिवलिंग आहे, एवढं मोठं शिवलिंग आहे. पन्हाळगडाचा इतिहास किती पाठीमागे जातोय ते दर्शवणार ती गोष्ट आहे. त्याला इथल्या लोकांनी नंतर अपभ्रंश कसे होतात बघा, काही इथल्या लोकांनी त्याला चांबारचोट केलं आणि एखादी अप्रिय घटना घडली की त्याला जाऊन पायतानानं मारायचं. अशी पद्धत होती, आता बंद झाली, आता लोकांना समजलं की अभ्यासकांच्या मुळे की अरे ते प्राचीन एकदम अति प्राचीन ते शिवलिंगाचा भाग आहे तो आणि तिथे ठेवलाय. ते सांगायचा उद्देश आहे की पन्हाळा किती मागे जातोय बघा, इसवीसनपूर्व 150-200 वर्षापूर्वीचं तरी अवशेष आहे. पन्हाळगडावर लेणी सुद्धा आहेत, किती लोकांनी बघितलेत मला माहित नाही. आता आपण जिथून आलो शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे, महान ताराबाईंचा राजवाडा आहे आणि त्याच्या भोवतीनं तुम्ही बघितलं तर तिथं प्राचीन लेणी आहेत आणि ती लेणी बौद्ध भिक्खूंची जे वर्षावास जो असायचा किंवा त्यांची जी ती प्रार्थना स्थळ वगैरे म्हणतो ना तशा पद्धतीची ती लेणी आहेत, त्यातले काही भाग शिल्लक आहेत. आणि तसाच बरोबर हे जे गेट आहे पाठीमागचं तिथून जरास तुम्ही या खालच्या रस्त्याने गेला तर तिथं एक लेणं आहे, तुम्ही अवश्य बघा अजून सुद्धा ते शिल्लक आहे तिथं. त्या लेण्यामध्ये म्हणजे काही श्रमण जे काय असायचे त्यांना बसण्यासाठीची जागा आहे, ह्या अशा गोष्टी तिथे आहेत. खर तर पराशर ऋषींची गुहा आपल्याला माहित असते पण ही लेणी सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. इतका प्राचीन पन्हाळा आहे, इसवीसन 2000-2000 पाठीमागे पन्हाळा जात आणि त्यानंतर मग आपण पुढे येतोय पन्हाळगडाच मधला खूप मोठा आपल्याकडं गॅप आहे. पण आम्ही असंच पन्हाळगडावर फिरत असताना चालुक्य काळातले काही अवशेष आम्हाला मिळाले. चालुक्य कोण तर बदामी तुम्हाला माहित असेल,
बदामी आणि बसव कल्याण अशा दोन चालुक्यांच्या दोन राजधान्या. तर बदामीच्या चालुक्यांची राजवट सुद्धा पन्हाळ्यावर होती हे सांगणारे काही अवशेष पन्हाळ्यावर आहे. त्यातला एक महत्वाचा अवशेष आहे पत्रलेखिका. पत्रलेखिका म्हणजे मंदिराच्या बाह्य अंगावर एक पत्र लिहिणारी स्त्री असते बघा. असं दगड असत तुमच्या लक्षात येईल. तुम्ही युट्यूबला टाका पत्रलेखिका किंवा सुरसुंदरी म्हणून टाका मंदिराच्या बाहेरच्या. किंवा हळीबीड बेल्लूरला गेला असाल किंवा सगळ्यात चांगलं उदाहरण कुठलं आहे तर आपलं अंबाबाईचं मंदिर आहे. अंबाबाईच्या मंदिरामध्ये सटवाईला गेला का कोणतर? सगळी गेले असतील का सटवाईला? बरोबर बाहेर आहे ती सटवाई म्हणजे ती पत्रलेखिकाच आहे. आणि तसंच महाकालीच्या मंदिरावर सुद्धा एक पत्रलेखिका आहे. तर तशी पत्रलेखिका हे चालुक्यांच्या मंदिरांचं जी आपण वैशिष्ट्य सांगतो म्हणजे बांधकाम शैली आहेत तयार झालेल्या मंदिरांची पद्धत आहे ती कुठल्या मंदिर कुठल्या कालावधीतला आहे कुठल्या राजाने बांधला असेल किंवा कुठल्या चालुक्याने बांधलाय शिलाहारांनी बांधलाय किंवा यादवानी बांधलाय तर त्या मंदिराच्या बांधणीवरून आपल्याला समजतंय त्याच्यावरच्या मूर्त्या आणि हे कोरल्यामुळे. तर ती पत्रलेखिका आहे त्याचं एक आयकॉन आहे की ते चालुक्य काले. तशी पत्रलेखिका इथं पडले आपण तुम्ही इथं खाली गेला की इथं एक मंदिर आहे विठ्ठलाचं अंबाबाईचं जे मंदिर आहे महालक्ष्मीचं त्या अंबाबाईच्या मंदिराच्या बरोबर जरास खाली गेला की तिथं ती मंदिर आता नव्यानं बांधायचं चाललंय तर तिथं ती पत्रलेखिका आहे बघा. ती गोळणी सरांनी म्युझियम मध्ये ती पन्हाळगडावर मिळाले. म्हणजे पन्हाळा चालुक्यकालीन एक मोठं मंदिर पन्हाळ्यावर कुठंतर होत याचा तो एक पुरावा आहे. दुसराच पुरावा आम्हाला असाच मिळाला वाघ दरवाजाजवळ. वाघ दरवाजाकडे जर तुम्ही गेला पन्हाळ्याचा तुम्हाला माहित आहे की तबक उद्यानात जिथं आपण खाली पायऱ्या उतरून जातो तो जो सगळा वरचा भाग आहे तो वाघ दरवाजा आहे. तो आदिलशाहीच्या काळात बांधला. तर त्या वाघ दरवाजाच्या आत ज्या ओऱ्या आहेत ज्याला काही लोक घोड्याच्या पागा म्हणतात पण त्या ओऱ्या आहेत सैनिकांच्या राहण्यासाठीच्या आलंग आहेत. तर तिथून जिने आहेत आतून चढण्याचे. तर ते जिन्याच्या आत एक स्तंभ बांधला स्तंभ आहे तो प्राचीन मंदिराचा आहे. तो चालुक्य आर्किटेक्चर जे आहे त्याचं प्रतीक आहे. तसंच एक बाहेर भाग पडलाय उलटा नाग असतो चालुक्यांच्या जवळ. तुम्ही इथं पन्हाळ्याला गेला आपल्या पन्हाळ्याला म्हणजे आपल्या टॉवर आहेत ना लता मंगेशकरांचा जो बंगला आहे आता सध्या जो बालजी बाबांचा होता शिवप्रसाद नावाचा त्याच्या पुढं एक दरवाजा आहे ज्याला नागफणी दरवाजा म्हणतात बघा. नागफणी दरवाजा हा तो चालुक्यकालीन दरवाजा असावा असा संशोधकांचा कयास आहे. कारण त्याच्यावर ते नागाची शिल्प आहेत दोन आणि ते चालुक्यांचे आयकॉन्स आहेत. आता हे मी कशावर सांगतोय तर स्टेला क्रेमिश नावाचे एक जण विदुषी होऊन गेल्या त्यांनी या मंदिरांवरचे जे आयकॉन्स आहेत त्याच्यावर एक पुस्तक लिहिले दोन इंग्लिश मधले तुम्ही बघा ते नाव सांगितलं स्टेला क्रेमिश टाकले की ती पुस्तकं पीडीएफ स्वरूपात येतात. त्याच्यावरून आपण हे आयकॉन्सवर ते आयकॉन्स कुठल्या काळातले आहेत किंवा चालुक्यन आर्किटेक्चर नावाचे दोन ग्रंथ आहेत त्याच्यातून आपण त्या खांबांची रचना वेगवेगळ्या आहेत. तुम्ही अंबाबाईच्या मंदिरात गेला तर तुमच्या लक्षात येईल की ते कुठल्या काळातले ते आयकॉनोग्राफी मंदिर स्थापत्यशास्त्र सांगणारे माणसं सांगू शकतात. तसं तो एक अवशेष आहे. आणि इथं बारा इमाम नावाचा एक दर्गा आहे जुना आहे खूप प्राचीन आहे. तर त्या बारा इमाम मध्ये आत जाण्यासाठी आत जायच्या अगोदर एक चौकट आहे. ती चौकट पूर्ण चालुक्यन आहे म्हणजे त्याच्याविषयी संशोधकांच्या मनामध्ये दुमत नाही. असे काही अवशेष म्हणजे जे आत्ता आपण बघतोय जमिनीच्या खाली तर खूप आहे. पन्हाळगड हा जेवढा वर आपण बघतोय तेवढा प्राचीन पन्हाळगड जमिनीच्या खाली आहे किंवा त्याच्या ह्याच्या खाली सुद्धा आहे. तसे ते अवशेष आहेत. आता विसरेल म्हणून अनेक सांगतो ह्याच्या बरोबर बॅक साईडला ही कोठार आंबरखान्याचं हे मुख्य आणि ते कोठार मधलं त्याच्या मधी जी रिकामी जागा आहे तिथं तळघर आहे. कधी तर उत्खनन केल्यानंतर पुरातत्व खात्यानं जर म्हणाव घेतलं आणि तिथं उत्खनन केलं तर तिथं आपल्याला ते तळघर मिळून येईल. खरं तर GPR टेक्नॉलॉजी मधनं ते शोधू सुद्धा शकतोय आपण पण बघू पण ते मिळू शकतं. तसं तळघर आहे.
तसे चालुक्यांचे अनेक अवशेष या पन्हाळगडामध्ये आणि पन्हाळगडाच्या परिसरामध्ये विखुरलेले आहेत. कुठलं तरी एक मोठं मंदिर पन्हाळगडावर असेल, इथं सुद्धा या कोठार जे आहे ना, या कोठाराच्या बरोबर बॅकला तुम्ही गेला इथं, तर ह्याच्या भिंतीमध्ये का फुलं फुलं आहेत बघा, जुन्या प्राचीन मंदिराची. असे अनेक अवशेष या भागात पसरलेले आहेत. याच्यावरून आपण पन्हाळगड हा चालुक्य काळापर्यंत तरी मागे नेऊ शकतो. पन्हाळगडाचं डॉक्युमेंटेड पुरावा, म्हणजे जो आपण पन्हाळ्याच्या नावाचा किंवा पन्हाळ्याचा डॉक्युमेंटेड जो पुरावा म्हणतो, मायथॉलॉजिकली नाही, मायथॉलॉजिकली पुरावा आपण थेट आपली जी मायथॉलॉजी आहे म्हणजे पुराण कथा आहे, ते आपण थेट नेऊन पोहोचवतोय पराशरांच्या पर्यंत. म्हणून पराशरांची गुहा आहे, पराशरांचं तीर्थ आहे, मग सोमेश्वर तीर्थ आहे, मग आपल्या करवीर महात्म्यामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे, ते पराशर आणि ती स्वाधी, ते अशा कथा आहेत त्या 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 आपल्या इतिहासाचा एक अंग आहे, पण तो सांगायचा विषय नाही. पण मायथॉलॉजी सोडून डॉक्युमेंटेड पन्हाळ्याचं नाव पहिल्यांदा कुठं येत आहे, तर राष्ट्रकूट, म्हणजे राष्ट्रकूटांचेच नंतर शिलाहार झाले, तर राष्ट्रकूटांचा दुसऱ्या जतीचा एक ताम्रपत्र आहे. त्या ताम्रपत्रामध्ये तो जतीक जो आहे ना, तो स्वतःला पन्हाळा दुर्ग आद्री सिंह म्हणून घेतो, म्हणजे पन्हाळ्याचा सिंह म्हणून घेतो. तिथं पहिल्यांदा त्याचा उल्लेख आहे, म्हणजे या गडाचा नावाचा, आणि पन्हाळा म्हणूनच आहे, पन्हाळा म्हणूनच आहे, थेट पन्हाळ्याचं नाव हे त्यावेळेपासून आहे. मायथॉलॉजीनं आपण असं म्हणू शकतो, पन्हाळ्याच्या नावाची जी फोड आपण करतो, पन्नग आलय, पन्नग म्हणजे नाग आणि आलय म्हणजे घर, पन्नग नागांचं राहण्याचं ठिकाण म्हणून हा पन्नग आलय, आणि पन्नग आलयच नंतर पन्हाळा झाला, असं एक आपण त्याची फोड करू शकतो नावाची. पण तसंच डॉक्युमेंटेड पुराव्याला महत्व असतं, हे ताम्रपत्रामध्येच त्यावेळेलाच, म्हणजे साधारण 11व्या शतकामध्ये ह्या पन्हाळ्याला पन्हाळाच म्हणत होती हे आपल्याला समजून येत आहे. आणि दुसरं, त्यानंतर शिलाहार राजा जो भोज आहे, विजयादित्य दुसरा भोज त्याला म्हटलं जातं, शिलाहार घराणं आपल्याला माहित असेल, तुम्ही कसबा बीडला आपल्या इथं गेला तर तिथं खूप चांगलं त्यांचं सगळं अस्तित्व आहे. तर त्या शिलाहार राजा भोजाला पन्हाळगड बांधण्याचं जे श्रेय दिलं जात आहे इतिहासकारांकडून, तर ते शिलाहार राजा भोजाला दिलं जाते. पण त्याच्या अगोदरचा पन्हाळा होता हे आपल्या अवशेषावर आपण सांगू शकतो. त्यानं आपल्या या त्याचे जे काय शिलालेख आहेत किंवा ताम्रपत्र आहेत, त्याच्यामध्ये पन्हाळ्याला पद्मनाल दुर्ग असं सुद्धा एक काही उल्लेख आले, पन्हाळ दुर्ग असा सुद्धा उल्लेख आहे, पद्मनाल दुर्ग सुद्धा आहे. काही लोक म्हणतात की पन्हाळा हा तलावांचा किल्ला होता, पन्हाळगडावर तीर्थकूप आहे. नंतर शिवकाव्य नावाचं एक काव्य आहे, शिवाजी महाराजांच्या इतिहासाची संदर्भ साधन आहे ते, शंकरचंद सकळकळेने लिहिलेलं. त्यानं पन्हाळगडाचा उल्लेख त्याच्या याच्यामध्ये तीर्थराज पर्वत केला, पन्हाळगडाला तो तीर्थराज पर्वत म्हणतो. तसा हा जो राजा भोज आहे सेकंड, दुसरा द्वितीय, तो पन्हाळगडाला पद्मनाल दुर्ग म्हणतो. काही लोकांनी त्याची फोड अशी केली की पद्म म्हणजे कमळ, आणि मग खूप कमळ या परिसरात होती आणि म्हणून त्यानं पद्मनाल दुर्ग असं म्हंटल असावं वगैरे. पन्हाळ्याच्या नावाबद्दल खूप बोलता येत. इंग्रजांनी जो वेल्श आला होता, कर्नल वेल्श, ज्यानं पन्हाळ्याची खूप चित्र करून ठेवले, इंटरनेटवर आहेत, तुम्ही सगळी शोधू शकता. तर त्या 1827 दरम्यान साधारण आलं, तसं 2027 ला, तर त्यानं पन्हाळ्याला वॉटरी माउंटन म्हटलंय. आणि पन्हाळ्याच्या शेजारी पावनगड नावाचा जो किल्ला आहे त्याला त्यानं विंडी माउंटन म्हटलंय, म्हणजे पाण्याचा एक पर्वत आणि हवेचा पर्वत, म्हणजे वाऱ्याचा पर्वत, विंडी माउंटन असं म्हटलंय त्यानं. असे पन्हाळ्याचे नावं खूप आहेत. पराशरांचं मगाशी मी सांगितलं, प्राचीन काळापासून ह्याला म्हणतच होते, पण पराशर, पराशराश्रम, पराशर आश्रम असं सुद्धा एक पन्हाळ्याचं नाव आहे. आणि ते नोंद कुठं आहे, तर पन्हाळ्याला बरोबर या बालेकिल्ल्याच्या दरवाज्याच्या समोर, आता आपण आलो या दरवाज्यानं, हा बालेकिल्ल्याचा दरवाजा नाही आहे, हा नंतरच्या काळामध्ये इथं येण्यासाठी तो खंदक जो आहे, या बालेकिल्ल्याला खंदक आहे, चारही बाजूनं मोठा खंदक आहे. अजून सुद्धा तुम्ही याच्या पाठीमागे गेलात तर तो जसाच्या तसा आहे, या बाजूचा जसा तसा खंदक आहे, आणि या बाजूचा थोडासा शिल्लक आहे. खंदक म्हणजे हा
काही लोक म्हणतात जलखंदक आहे, पण माझा अंदाज आहे की तिथं पाणी साचूच शकत नाही, कारण हा सगळा जो लॅटराइट आहे त्यामुळं हा जो खंदक आहे मोठा तो अग्निखंदक आहे. म्हणजे शत्रूनं जर या किल्ल्याला वेढा घातला, म्हणजे प्राचीन काळामध्ये म्हणतो त्यावेळेला तोफा आपल्याकडं आलेल्या नव्हत्या, त्यावेळेच सांगतो मी, म्हणजे शिलाहार राजाच्या काळात, राष्ट्रकुटांच्या काळात, यादवांच्या काळात त्यावेळेला तोफा नव्हत्या, त्यावेळेला बंदुका नव्हत्या, त्यावेळेला धनुष्यबाण आणि तोफांचं काम उल्लाट यंत्र करायचे, म्हणजे कॅटपुल्स. ते तुम्ही आता नवीन एक चित्रपट आलेला होता बाहुबली बघितला असेल, ते गोळा जातो ते हायपर दाखवलं त्यांनी, पण तशीच लाकडाची कॅटपुल्स असायची आपल्याकडं, उल्लाट यंत्र ज्याला आपण, म्हणजे आपल्याला नाव मिळतं ते आपल्या कागदपत्रात मराठी याच्यामध्ये उल्लाट यंत्र म्हणते, म्हणजे असं ते दगड फेकताय तसं असायचं. आणि म्हणून ही जी तटबंदी आहे ही तटबंदी सुद्धा नंतर बांधली, म्हणजे एस आय न बांधली, पण काही जुनी तटबंदी खालच्या बाजूला शिल्लक आहे या ह्याची आणि ह्याच्या पायात आहे, या तटबंदीच्या पायात. आणि तो खंदक खरं सगळ्याच्या सगळा तो अग्निखंदक आहे, अजून सुद्धा शिल्लक आहे. तर तो किल्ला लढवताना शत्रून हल्ला केला तर त्याच्यामध्ये आपण लाकडं अगोदरच टाकून ठेवायची, आणि हल्ला काय एकदम 20-25 दिवस चालत नाही, 1-2-3-4 दिवस शत्रू हल्ला करतो, म्हणजे सुलतान ढवाळ अचानक जो करतो त्याला येताच येऊ नये म्हणून तो खंदक खणलेला येतो, आणि त्यात ती लाकडाला पेटवून द्यायचं, अशा पद्धतीचं ते या बालेकिल्ल्याच्या भोवतीनं सगळा खंदक आहे. तर हे पराशर आश्रम जे नाव आहे ते बरोबर या खंदकाच्या या पूर्व बाजूचा जो खंदक आहे, या बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा जो आहे जिथून शिवाजी महाराज आत यायचे, जिथून आदिलशाह असेल, बहामनी असेल, यादव असेल, हा शिलाहार असेल, राष्ट्रकूट असेल, जे राजे महाराजे सरदार जे सगळे यायचे ते तिकडून यायचे, त्याला पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या चढून तुम्हाला वर यावं लागतं. आता आपण गाडीतून सुद्धा इथे येऊ शकतो, तर त्या पायऱ्या चढून, तर त्याच्या बरोबर त्या पायऱ्या चढून उतरून खाली गेला की डाव्या हाताला एक मंदिर आहे, ते करवीर संभाजी महाराजांचं मंदिर आहे, ज्या कोल्हापूरच्या मगाशी मी सांगितलं जिजाबाई ज्या होत्या करवीर जिजाबाई त्यांचे ते पती, तर त्यांचं मंदिर त्या करवी जिजाबाईनीच बांधलंय. तर त्याच्यामध्ये एक शिलालेख आहे जो देवनागरीमध्ये आहे, लिपी आणि भाषा संस्कृत आहे त्याची, आणि त्याच्यामध्ये पन्हाळगडाचा उल्लेख पन्हाळा केलेला नाही किंवा पन्हाळा सुद्धा केलेला नाही, पन्हाळगडाचा उल्लेख त्याच्यामध्ये पराशर आश्रम केला, किंवा काही त्यावेळेच्या कागदपत्रांमधून सुद्धा करवीर संभाजी महाराजांना पराशरवासी असं सुद्धा म्हटलंय. आता हे सांगायचं, तर तो शिलालेख सुद्धा तुम्ही बघा, ते मंदिर बघा, त्यांची त्या मंदिराची एक कहाणी आहे की तो ज्या वेळेला करवीर संभाजी महाराजांचं निधन झालं बरोबर 1760 टोप संभापूर नावाचा आपल्या इथं गाव आहे बघा, खर तर ते जर ते गावच नव्हतं तिथं त्यावेळेला, ते सॉरी निमित्त तिकडून निघालेले होते, पालखीत असताना अचानकच त्यांचा टोप खाली पडला, म्हणजे त्यांना काहीतरी म्हणजे अनकॉन्शियस झाले, अटॅक आला असेल काय असेल ते माहित नाही, पण तिथं ते टोप खाली पडला, तिथं त्यांचं निधन झालं. आणि ज्या ठिकाणी त्यांचं निधन झालं त्याच ठिकाणी त्यांच्या ज्या पत्नी आहेत करवीर जिजाबाई, अत्यंत पराक्रमी स्त्री होती ती, तर त्या जिजाबाईंनी त्या ठिकाणी त्यांचं एक मंदिर बांधलं, अजून सुद्धा आहे, खूप कोट आहे त्याला, भुईकोट किल्ल्यासारखं ते मंदिर आहे, जसं पन्हाळगडावरचं मंदिर आहे तसंच ते आहे. आणि त्या ठिकाणी नंतर त्याने एक गाव वसवलं, त्याला नाव दिलं संभापूर, आणि मग ते टोप पडल्यामुळे टोप संभापूर त्याला म्हणायला लागले असं आपण म्हणतोय. आता ते टोप संभापूर झालं, तर त्यांचं हे मंदिर आहे, त्यांचं निधन तिथं झालं. एकाच राजाच्या स्मृती मंदिर किती असू शकतात याचं उत्तम उदाहरण आहे ते. एक आहे टोप संभापूरला, दुसरं आहे पण आपल्या पणा आपल्या पंचगंगा नदीच्या तीरावर मंदिर आहेत बघा, जुनी ती समाधी मंदिर आहेत सगळी त्या प्राकारामध्ये, तर त्या ठिकाणी एक मंदिर आहे करवीर संभाजी महाराजांचं, आणि ते त्यांनी इथून राज्यकारभार केला, त्यांची राजधानी ही होती, आणि म्हणून मग इथले जे काय परिसरातली जे काय त्यावेळेची रयत होती, त्यांचे जे काय गडकरी होते, त्यांचे किल्लेदार होते, यांना त्यांची इतकी वर्ष, त्यांनी खूप वर्ष राज्यकारभार केला, 1714-1760 इतका प्रदीर्घ काळ राज्य करणारे हा राजा आहे करवी, पन्हाळगडावर स्थिती राजा, त्यांना त्यांची आठवण यायला लागली, आणि मग करवीर जिजाबाई साहेबांनी पन्हाळगडावर त्यांचं ते मंदिर बांधलं, त्याच्या सगळ्या नोंदी आपल्याकडे उपलब्ध आहेत.
आता गंमत अशी आहे त्याच्या मंदिराची, तुम्ही जर ते मंदिर बारकाईनं बघितलं आणि चार दरवाजाचा दुसरा दरवाजा तिसरा दरवाजा जो तुम्ही बघितला, तर चार दरवाजाचे अवशेष काही जे होते ते वापरून त्या मंदिरामध्ये काही भाग बांधलेला आहे. म्हणजे दरवाजाच्या भोवतीची जी चौकट असते ती चौकट तर पायरीवरच आहे, त्या दरवाजाच्या भोवती ज्या आर्चेस करतात त्या आर्चेस आहेत त्या ठिकाणी, अनेक अवशेष आहेत. म्हणजे चार दरवाजा, बहुतांशी चार दरवाजा, म्हणजे खर तर मुख्य चार दरवाजा हा इंग्रजांनी पाडला 44 ह्याच्यामध्ये लढाईमध्ये, पण त्याच्या आतला एक दरवाजा आहे तुम्ही बघा, अवश्य बघा, पन्हाळा खूप गोष्टी बघा, तर तो त्या दरवाजाचे काही अवशेष काढून करवीर जिजाबाईंनी ते मंदिर बांधलं. आणि त्याला 50 पाथरवट होते, आगनोजी दळवी नावाचा इथला किल्लेदार होता, ते सगळी नावं त्या आगनोजी दळवीचा शिलालेख आहे त्याच्यात तिथं त्या पायरीवर. मंदिर बघा, म्हणजे फक्त काय मुस्लिम राज्य करते जुने अवशेष मंदिरांचे किंवा हे करून नवीन इमारती बांधत होते असं नाही, तर ते करवीर संभाजी महाराजांचं मंदिर हे उत्तम उदाहरण आहे की त्यांनी ते किल्ल्याचे अवशेष म्हणजे चार दरवाजाचे अवशेष वापरले आणि त्या मंदिरामध्ये वापरले. ते आता दिसतंय सुद्धा, कुणी गेल्यानंतर आपल्या लक्षात येतो दरवाजा बघितला आणि इथले अवशेष बघितले की लक्षात येतं की ते बांधलंय त्यांनी तसं. असा हा पन्हाळा वेगवेगळ्या अवशेषाने समृद्ध आहे. म्हणजे खर तर आदिलशाह, इब्राहिम आदिलशाह फर्स्ट त्याच्या काळात इथे खूप बांधकाम झाले. आता हे कोठार कुणी बांधलं हे आपण नाही सांगू शकत. काही म्हणतात बहमनी राजवटीत बांधलं, काही म्हणतात आदिलशाहीच्या राजवटीत बांधलं. ही कोठार जी आहेत ती मोठी मोठी कोठार आहेत. ते माले किल्ला तर जुना होता, पण तीन दरवाजा जो आता आहे तो तीन दरवाजा बाहेरचा, आतला मधला नाही बाहेरचा. चार दरवाजा साधोबा तलाव, त्यानंतर सज्जा कोठी, नायकिनीचा सज्जा, धर्मकोठी, इथं खाली गेल्यावर रेडे महाल म्हणून ठिकाण आहे बघा ते रेडे महाल. अशा या सगळ्या गोष्टी या आदिलशाहीच्या काळात बांधले गेलेल्या आहेत, त्याचे शिलालेखच त्यांनी करून ठेवले. आणि तुम्ही विजापूरच्या बांधकाम शैलीचा इतका प्रभाव त्याच्यावर आहे, म्हणजे दाऊद आका नावाच्या व्यक्तीने ते बांधलेला आहे. आपला तीन दरवाजा नाही आहे ते सगळं आपल्याला माहित आहे. हे सगळं शिलालेखामध्ये असल्यामुळे आपण सांगू शकतोय. इथं धर्मकोटी नावाचं एक ठिकाण आहे, तुम्ही बघितलं असेल. पन्हाळगडावर तीन सिंहासनाचे अवशेष आहेत म्हणजे माझ्या अभ्यासानुसार. एक आहे मगाशी सांगितलं ते संभाजी महाराजांचं जिथं मंदिर आहे, आणि संभाजी महाराजांची तिथं काळ्या पाषाणामधली एक सुंदर सुबक मूर्ती त्या ठिकाणी बसवली, तुम्ही बघा ती अवश्य. त्याला वस्त्र घातलेले असतात, पूजा करताना सकाळी ती काढतात, त्यावेळेला तुम्ही बघा किंवा छायाचित्र तिची उपलब्ध आहे. त्या संभाजी महाराजांचं आम्हाला एक चित्र मिळालं, ते होतं औंध म्युझियम मध्ये. आता काही माझे अभ्यासक मित्र आहेत त्यांना मी म्हणून सांगतो, औंध म्युझियम बघायला मी गेलेलो होतो आणि तिथं खूप मिनीचेअर पेंटिंग आहे. म्हणजे मिनीचेअर पेंटिंग ही शैली आहे, चित्रशैली आहे, आपल्या 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 भारतातली चित्रशैली आहे. त्याला काही लोक विजापुरी पेंटिंग म्हणतात, काही गोवळकोंडा म्हणतात, पण त्याला आपण लघु चित्रशैली म्हणतो. प्रोफाईल मध्ये असतं नुसतं एक चेहरा दिसतो. तर तिथं एक चित्र लावलंय अजून सुद्धा आहे मिनीचेअर मधलं, आणि त्याच्यावर संभाजीराजे सातारा लिहिलंय, मराठीमध्येच लिहिलंय आणि फारसीमध्ये सुद्धा. ते या संभाजी महाराजांच्या मूर्तीचं मी बारकाईने निरीक्षण केलेलं होतं खूप वर्ष या केलेलं होतं. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं होतं की त्या संभाजी महाराजांच्या ज्या मिशा आहेत त्या अशा आता तुलना नाही फक्त इतिहासाच्या ह्याच्या आहे, वीरप्पांच्या जशा मिशा होत्या की नाही तशा पद्धतीच्या मिशा होत्या. आणि शिल्पकारानं म्हणजे ज्यानं हे दगडी शिल्प तयार केलं, आता त्या त्यांच्या पत्नीच्या आज्ञेनंच ते केलं असल्यामुळं ते जसे दिसत होते तसंच सगळं त्यांनी डिपिक्ट केलं त्या चित्रामध्ये. तर त्या मिशा तशाच आहेत आणि त्या चित्रामध्ये होत्या तशाच मिशा होत्या. आणि संभाजीराजे सातारा असं लिहिलं होतं त्याच्यावरून मग इतिहासाचं संशोधन कसं असतं बघा. मग अंदाज लगेच आला की अरे हे आपल्या करवीर संभाजी महाराजांचं चित्र असणार आहे, कारण त्यांचं मिनीचेअर आतापर्यंत उजेडात आलेलं नव्हतं. पण ज्या मूर्तीचा जसा फेस आहे, ज्या मूर्तीला जशा मिशा आहेत तशाच पद्धतीच्या मिशा त्या चित्रामध्ये आहेत. आणि वर त्याच्यावर सरळ स्पष्ट लिहिलंय करवीर संभाजी सातारा म्हणून, करवीर संभाजी नाही संभाजीराजे सातारा म्हणून. तर साताऱ्यामध्ये संभाजीराजे झालेच नाही, पण हे संभाजी महाराज
साताऱ्यामध्ये अनेक वेळा गेलेले आहेत. 1732 पासून ते अनेक वेळा प्रतापगडला गेले, तिथं राहिलेले आहेत. त्यावेळेला त्यांचं ते मिनिचर चित्र काढलं असावं. मग आम्ही ती सगळी त्याची जोडणी केली आणि मग जे इतिहास लेखन शास्त्राच्या आधारावर त्याच्यावर एक पेपर तयार केला आणि मग तो इतिहास परिषदेने म्हटला, सगळ्यांनी मान्य केला. त्याच्यातून ते कळालं. त्याच्यातून असं समजून येतं की तिथं जे सगळ्या गोष्टी ज्या आहेत इतक्या पारकाईनं, म्हणजे आता आपण जर पुतळा तयार करायला सांगितला एखाद्या शिल्पकाराला, तर तुम्ही बघताय मालवणला कसा शिवाजी महाराजांचा पुतळा केलेला होता की काय आपण विचार करू शकत नाही. पण त्यावेळेला त्यावेळेच्या शिल्पकारांनी करवीर संभाजी महाराजांचा पुतळा, त्यांच्या मिशा सुद्धा कशा होत्या तशा तुम्ही बघा तिथं जाऊन कधी तर त्या पन्हाळ्याच्या या मंदिरामध्ये सेम. आणि ते चित्र सुद्धा बघा, ते आता फेमस आहे, सगळीकडे प्रसारित झालंय. तर ते तिथं कोरलेलं आहे. एवढंच नाही तर पन्हाळगडावर ते ज्या सिंहासनावर बसत होते ते सिंहासन सुद्धा तिथं त्यांच्या त्या शिल्पाखाली ते दिलेलं आहे. आणि एखादा राजा बसतोय सिंहासनावर तशा पद्धतीचं ते आसन, त्याचे ते काय शरप आहेत, हत्ती पायात धरलेले सिंह ज्याला आपण म्हणतोय, ते दोन शरप तिथं, दगडी शरप तिथं आहे. ते सिंहासन सुद्धा तसंच्या तसंच त्यांनी ते दिलं, तिथं ठेवलंय आणि ते मंदिर बांधलंय त्या ठिकाणी करवीर संभाजी महाराजांचं. अशा अनेक गोष्टी पन्हाळ्यावर आपण बघू शकता, अजून सुद्धा बघू शकता. अनेक आश्चर्य पन्हाळगडावर आहेत. म्हणजे आपल्या अंबाबाईचं जे मंदिर आहे इथलं पन्हाळगडावरच, ते नंतर बांधलंय, तर जीर्णोद्धार नंतर झाला, पण ती शिलाहार राजाच्या काळापासूनची ती मूर्ती आहे. ती जी मूर्ती आहे तिथली अंबाबाईची, ती शिलाहार राजाच्या काळापासूनची आहे. तशीच मूर्ती परत म्हणजे महालक्ष्मी जी आपण करवीर अंबा महालक्ष्मी म्हणतो तसंच ती मूर्ती इथं आहे. आणि अशीच मूर्ती परत आपल्या कसबा बीडला सुद्धा आहे. अशा अनेक गोष्टी प्राचीन काळातल्या सुद्धा आहेत, आधुनिक काळातल्या सुद्धा आहेत. शेवटचं एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मला वाटतं बऱ्यापैकी वेळ झालाय, परत कधी तर बोलू पन्हाळ्यावर. आणि की औरंगजेबाच्या दोन गोष्टी पन्हाळ्यावर आहेत. अजून औरंगजेबानं ज्या वेळेला हा किल्ला जिंकला, तो किल्ला जिंकला, त्याने त्याचं नामकरण केलं शहानबी दुर्ग, नंतर परत लगेच बदललं नबीशहा दुर्ग केलं. आणि तो पन्हाळगडावर आला होता किल्ला जिंकल्यानंतर. मागच्या वेळेला मी ती कथा थोडीफार तुम्हाला सांगितली, पन्हाळ्याचा इतिहास, औरंगजेबाशी लढाई कसा केला ते. त्याला तर आश्चर्य आहे की 400-500 जण मावळे आहेत पन्हाळगडावर. बाळूजी इंगळे नावाचा किल्ला किल्लेदार आहे पन्हाळ्याचा. त्र्यंबकजी इंगळे आहे, बाळूजी इंगळे ही भाऊ असावीत कदाचित, यांनी पन्हाळ लढाला औरंगजेबासाठी 6 महिने झुंज घेतली आणि नंतर 50,000 रुपये घेऊन पन्हाळ दिला आपल्याला माहित आहे. त्याच वेळेला विल्यम नॉरिस नावाचा एक जण इंग्रजांचा दूत औरंगजेबाला भेटायला पन्हाळ्याच्या पायथ्याला आला होता. पन्हाळ्याची छावणी, औरंगजेबाची छावणी त्या आपल्या निकमवारीच्या परिसरात होती खाली. आणि त्याने ते सगळं बघितलं. पन्हाळ जिंकला त्यावेळेला सुद्धा तो छावणीतच होता, औरंगजेबाची त्याला भेट मिळालेली नव्हती. त्याने नंतर लिहून ठेवलं की पन्हाळगड औरंगजेबानं जिंकला, त्यानंतर त्याने जे लिहून ठेवलं ते ज्या माहितीनुसार त्याला जी माहिती काढली खरी खोटी आता आपण तपासावी लागेल, की त्यांनी 7-8 तोफा पन्हाळगडावर होत्या आणि पन्हाळगडावर 400-500 मावळे होते. औरंगजेबाचं 1,00,000 सैन्य खाली, प्रचंड मोठ्या तोफा, 400-500 मावळ्यांनी एवढ्याच तोफाने पन्हाळगडाचं रक्षण मराठ्यांनी कसं केलं असेल हे माझ्यासारख्या अभ्यासकाला कोडं पडलंय. त्याचा आता नव्यानं अभ्यास करावा लागणार आहे, कारण एवढा मोठा परिसर आणि एवढं सैन्याला थोपवलं कसं. जसं 60 मावळ्यांनी पन्हाळा जिंकला, हे आपण इतिहासाच्या किंवा वॉरफेअर टेक्निक जे आहे त्या अभ्यासाचा विषय आहे. तसाच एवढ्या कमी संख्येनं एवढा मोठा दुर्ग, एखादा उंच दुर्ग असेल, उंच कड्यावर आहे, उंच डोंगर आहे, गिरिदुर्ग आहे एकदम मोठा, तर तो लढवणं सोपं असतं. पण हा कसा आश्चर्य आहे, कसा लढवला त्याचा अभ्यास करायला पाहिजे. मग तो जिंकला औरंगजेबाने जिंकला म्हणण्यापेक्षा पैसे दिले आणि महाराणी ताराबाईंच्या धोरणानुसार मराठे औरंगजेबाकडूनच सर्व गोष्टी घेऊन, म्हणजे इथून त्यांनी 50,000 रुपये तर घेतलेच, पण त्याचबरोबर इथलं धान्य, या कोठारातील धान्य होतं त्यावेळेला, खूप धान्य होतं त्यावेळेला,
त्याचे सुद्धा पैसे मागितले औरंगजेबाकडे, या धान्याचे सुद्धा आम्हाला पैसे पाहिजे. बघा शत्रूला सांगतात, औरंगजेबासारख्या शत्रूला मराठी सांगतात, तो सगळा करार बिरा ठरला आणि जिवंत सही सलामत शस्त्रानिशी हे मराठे किल्ल्यातून तीन दरवाज्यातून बाहेर पडून ते गेले. आणि त्यानंतर औरंगजेब पन्हाळगडावर आला आणि आपला साधोबाचा जो दर्गा आहे, जो हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे, प्राचीन काळापासून आहे, जुन्या काळापासून आहे, खूप जुना आहे, त्याचे अनेक उल्लेख आहेत, अनेक कागद आहेत. तर त्यानं पन्हाळगड जिंकला आणि हा दैवी विजय मिळाला मला म्हणून एक पट्टा, एक दानपट्टा मगाशी खेळला तसा नाही, तो लहान होता, आणि एक तलवार साधुवाला अर्पण केलेली आहे, ती तिथं आहे अजून. आता ती मधी चोरी झाली त्यामुळं ती अगोदर सगळ्यांनाच साधुबांच्या त्या कबरीच्या शेजारी त्या दोन्ही गोष्टी ठेवलेल्या असायच्या, पण ते आता बघायला मिळत नाहीत कारण ते चोरी झाल्यामुळे ते आत ठेवलेलं आहे ते, नाहीतर लगेच तुम्ही जाचिला औरंगजेबाचा पट्टा दाखवा वगैरे म्हणून कोणतं, आणि ते बघायला मिळणार नाही. पण फोटोग्राफ्स आहेत आपल्याकडे, दाखवेन मी आता होता मोबाईल मध्ये, ज्यांना उत्सुकता आहे त्यांना दाखवेन. तर तसं ते दोन गोष्टी तिथं आहेत औरंगजेबानं दिलेल्या पन्हाळगडाला, त्याने दिलेलं नाव तर गेलं पण त्याच्यात दोन गोष्टी इथं जतन करून ठेवले. आता त्याचा आपण द्वेष करायचा काय, इतिहास म्हणून बघायचं हे तुमच्यावर आहे सगळ्यांच्यावर, तो इतिहास आहे आणि ते मराठ्यांच्या पराक्रमाचं प्रतीक आहे असं म्हणून तुम्ही बघा. आणि तिथला पट्टा आणि करवीर आपल्या छत्रपतींचा पट्टा, त्याच्यामध्ये साम्य सुद्धा आहे, मध्य मिडीवल मधला आहे, त्याच्यावर सुद्धा शरब आहे, या इथल्या पट्ट्यावर चांगला जतन करून ठेवला, इतर कुठल्या ठिकाणापेक्षा चांगलं त्यांनी त्याची देखभाल व्यवस्थित ठेवली. त्या साधोबांचा आणि करवीर संभाजी महाराजांचा सुद्धा नाता आहे. आता मगाशी जे तेलिनीचं सांगितलं, फल्ले नाव त्यांचं, त्यांचे वारस सुद्धा इथं आहे. मला परवाचा त्यांचा फोन आला, त्यांना डॉक्युमेंट मिळत नाहीत कारण ते गुरुणी सरांनी जमा केलेली डॉक्युमेंट आता कुठं गेली, काय गेली, त्याचा काय आपल्याला अजून म्हणजे मला तरी माहित नाहीये, त्याचा शोध घेतला पाहिजे कारण ते म्युझियम बांधायला काढलं, ते म्युझियम मध्ये होती, नंतर कुठं गेली माहित नाही सर गेल्यानंतर. तर त्यांना तिथं जो उरुस होतो त्याचा, तर पहिला जो नारळ नारळ पान सुपारी किंवा नारळ द्यायचा तो मान त्या फल्लेंना आहे, तिने तो त्याग केला म्हणून. आणि या करवीर संभाजी महाराजांच्या मंदिरातून गलेब जातो त्यांना छत्रपतींच्याकडून, करवीर संभाजी महाराजांच्या इथं येतात ते गलेब घेतात आणि तिथं जातो. आणि दुसरी गोष्ट, तिथं आणि एक जुनी गोष्ट आहे, खूप प्राचीन गोष्ट आहे जी या पन्हाळगडावरची आहे, की सुवर्णाचा नारळ आहे म्हणजे सोन्याचा नारळ आहे, एक नारळ आहे तो आता तो ट्रेझरीमध्ये असतो, तो काढत नाहीत कारण सोन्याचा आहे, त्याची रिस्क कोण घ्यायची, त्याचे पंच विंच काय तयार होत नाहीत, त्यामुळे तो काढत नाहीत, पण तो सुवर्णाचा नारळ सुद्धा इथून मग साधोबाला जात होता तिथं. अशा अनेक गोष्टी पन्हाळगडावरच्या आहेत. आपण बोललं तर मला वाटतं की अजून एक तास दोन तास आपण वेगवेगळ्या गोष्टींवर बोलू शकतोय. इथं इथल्या एक शेवटची गोष्ट सांगतो आधुनिक काळातली, की या बरोबर इथून पायऱ्या तुम्ही वर चढून गेला की तिथं शाहू महाराजांच्या काळात, राजर्षी शाहू महाराजांच्या काळात होलिओग्राफ नावाची गोष्ट असते, माहितीये का तुम्हाला कोणाला होलिओग्राफ काय होतं, संदेश देण्याची एक होलिओग्राफ नाव, तुम्ही युट्यूबला टाका, युट्यूबला म्हणण्यापेक्षा इंटरनेटला टाका होलिओग्राफ, तुम्हाला लगेच समजून येईल. तर तिथं तसा होलिओग्राफ होता आणि तिथून संदेश कोल्हापूरला जायचा, कारण इथं काय आहे तर हे पन्हाळगडावरचं जे अत्युच्च ठिकाण, उंच ठिकाण कुठलं असेल पन्हाळगडावरचं, तर हे बरोबर या दरवाजानं वर गेला, या अंबरखान्याच्या वरच्या नगारखान्यात गेला की त्याच्या छतावर गेला किती उंच ठिकाण आहे, तिथून बरोबर म्हणजे किती किलोमीटर आहे बघा अंतर, कोल्हापूर कॅम्प मध्ये जायचं, कोल्हापूर कॅम्प म्हणजे सोनतळी जो आहे ना, किंवा त्याच्या पुढे बापट कॅम्प नावाचं ठिकाण आहे ज्याला शाहू महाराजांचा तिथं होता कॅम्प, ज्याला बापट कॅम्प म्हणतो तो खर तर पंचगंगा महल नावाचा तिथं तो कॅम्प होता शाहू महाराजांचा, म्हणजे सोनतळी कॅम्प आहे, रजपुतवाडी कॅम्प तो कॅम्प होता. आणि तिथून संदेश देण्यासाठी म्हणून याच बरोबर या इमारतीवरती होलिओग्राफ तिथं लावलेला होता आणि तिथून तो संदेश जायचा. आता ते होलिओग्राफ काय आहे ते तुम्ही बघा, इंटरनेटला शोध मारलं की लगेच येतं, ते लहानसं काचेचं असतं, काचेवरून सूर्यकिरण पडले की ते संदेश वर्धाप करून जसं ह्याला देतात ना जहाजामध्ये, तशा पद्धतीचे संदेश देण्याची ती यंत्रणा या ह्याच्यावर होती. आणि
पण हा याचं दुर्गमत्व गेलं ते 1844 1844 ला पन्हाळा हा आज आपण जसा गाडीतून येतोय तसा मार्ग तयार झाला. 1888 ला तो बांध बांधला, 1844 ला 4 दरवाजा जो होता तो पाडला. कारण आपल्या मराठ्यांच्या इतिहासातली ज्ञात लढाई म्हणजे शेवटची लढाई आपण ज्याला म्हणू शकतो 1857 ला लढाई झाल्या, पण पन्हाळगडावरची जी शेवटची लढाई आहे ती 1844 ला झाली. कोल्हापुरातल्या गडकऱ्यांनी म्हणजे भुदरगड, सामानगड, रांगणा, गगनगड आणि पन्हाळा इथले जे काही गडकरी होते, गडकरी म्हणजे कोण, या किल्ल्याचा कारभार पाहण्यासाठी शिवकाळापासून व त्याच्या अगोदरपासून काही मंडळींना वतन दिलेली होती. म्हणजे त्याच्यामध्ये नगारची म्हणजे नगारा वाजवणाऱ्याचं वतन असतं, ते खाली नगारचे अजून कुटुंब आहे, गस्ती असायची, तास म्हणजे तासाचा टोल देणारे म्हणजे आत्ताचं घड्याळासारखं नाही, ते तास टिकडी पैशाकडे ते तास तास ते त्यांना म्हणायची, तासे म्हणायची ती सगळी लोक आहेत. हे अशी सगळ्या लोकांना त्यांना गडकरी म्हणायचे. किल्लेदार सुद्धा त्याच्यामध्ये गडकऱ्यांमध्येच येतो. किल्लेदाराचं घराणं समनी चिटणीस खूप कारभार लागायचा. तर या गडकऱ्यांची वतन जी होती ती इंग्रजांनी काटकसरीचं धोरण म्हणून बंद केले. जी परंपरागत कितीतरी पिढ्या 5-6 पिढ्या 7 पिढ्या चालत आणि वतन बंद केले. आणि मग गडकऱ्यांनी बाबाजी आयरेकर नावाचा एक जण टॉन्च एकदम भारी गडकरी होता त्यानं आणि दिनकरराव गायकवाड आणि सकवारबाई छत्रपती या सगळ्यांच्या ह्याच्यातून सकवारबाई बहुतेक सकवारबाईच नाव आहे पण जरासं इकडे तिकडे होऊ शकेल जर तपासायला गेलं तर दिनकरराव गायकवाड. त्या दिनकरराव गायकवाडांचं आपल्याला नाही नाव माहीत नाही इतिहासाचे, बाबाजी आयरेकर माहित नाही, दिनकरराव गायकवाड माहित नाही. शेवटची लढाई ज्यांनी इंग्रजांसंग लढाई लढली ती माणसं आहेत, रामजी शिरसाट आहे, खूप आहेत माणसं. तर या त्या बाबाजी आयरेकरांनी पावनगड आणि पन्हाळा इथं बंड केलं. इथल्या त्या सगळ्या गडकरी त्यावेळेला साताऱ्याचा जो रेसिडेंट होता तो इकडे निघालेला पन्हाळा या भागातनं बेळगावकडे कुठून निघाला त्याला कैद करून पन्हाळगडावर ठेवलेलं होतं. या सगळ्या गोष्टी मिलिटरी रेमिसन्स म्हणून एक पुस्तक आहे त्यामध्ये नोंद आहेत सगळ्या आणि आपल्याकडच्या कागदपत्रातून सुद्धा. तर त्यांनी त्याला कैदेत ठेवला आणि बंडाचा झेंडा उभारलेला होता. त्यावेळेला मग इंग्रजांनी पन्हाळगडावर म्हणजे ते हार गेले नाहीत, पावनगड पन्हाळा हल्ला केला. त्याचं एक सुंदर चित्र आता अमेरिकेत आहे, मूळ पेंटिंग काढलेलं ते सगळ्या पुस्तकात नाही, इंटरनेटला सुद्धा तुम्ही स्ट्रॉम ऑन पन्हाळगड जर तुम्ही टाकलं ते स्पेलिंग वेगळं आहे तर त्याच्यामध्ये ते बघायला मिळतं. बघा तुम्ही सगळ्यांनी बघा, स्ट्रॉम म्हणजे अटॅक केला, 3 दरवाज्याच्या बाजूने अटॅक केलेला ते दाखवलाय. आणि आपल्या शहाजी छत्रपती म्युझियम मध्ये म्हणजे न्यू पॅलेसच्या म्युझियम मध्ये जर तुम्ही गेला तर तिथं धुरंधरांनी काढलेलं एक चित्र आहे, त्या चित्रावरनं प्रेरित होऊन ते 4 दरवाज्याच्या बाजूने त्यांनी काढलं. तर ते त्यावेळेला मोठी लढाई या ठिकाणी झाली. इथले गडकऱ्यांनी जीवावर उधारून इंग्रजांची लढाई केली पण त्यावेळेला आपली शस्त्र आधुनिक नसल्यामुळं पराजय झाला. इंग्रजांनी ब्रिज केली तटबंदी म्हणजे तटबंदीमध्ये खिंडार पाडलं तोफेनं आणि तिथून अटॅक केला, असॉल्ट केला आणि पन्हाळा जिंकला. त्यानंतर लगेचच आता जो दरवाजा आहे 4 दरवाजा जिथून नाक्यावर आपण टोल देतोय तिथून बाहेर पडायचा गाडी रस्ता, परत कोणी पन्हाळ्याचा आश्रय घेऊन लढायला नको. आणि पावनगडचे सुद्धा त्यानंतर ही गडकरी मंडळी पावनगडावर गेली, पावनगड लढवायचा प्रयत्न केला पण तो तर यशस्वी झाला. त्याच वेळेला इंग्रजांनी पावनगडचे दोन्ही दरवाजे सुद्धा पाडून टाकले आणि आजची अवस्था पन्हाळ्याला मग आली. असा हा सगळा पन्हाळ्याचा इतिहास धावता इतिहास मी तुम्हाला आता सांगितला. कुठलीही गोष्ट इतिहासाच्या बाहेरची काही सांगितलेली नाही किंवा दंतकथा सांगितल्या नाहीत. अनेक दंतकथा आहेत, संजय कुटीत गेल्यानंतर अजून सुद्धा इतकं आपण आता जागृत झालं तरी सुद्धा पन्हाळगडातल्या संजय कुटीतनं उडी टाकून त्या खालच्या थोरातांच्या कमरेला संभाजी महाराज भेटायला जात होते असं अजूनही सांगितलं जातं. तुम्ही ऐकलं असेल अनेक जणांनी ती यशवंतराव आणि
यशवंतराव थोरात आणि गोडाई थोरात म्हणजे त्यांची यशवंतराव नावाचा एक सरदार होता करवीर छत्रपतींचा, त्या आपल्या इकडे औदुंबर वगैरे गाव आहे ना त्या भागातलं ते त्यांच्याकडे होतं. त्यांचे आणि पेशवा पेशव्यांच्या काळात ती लढाई झाली. त्याचं ते वारल्यानंतर धारता धारा तिरती पडल्यानंतर त्याची गोडाई नावाची पत्नी त्यांच्या शेवाबरोबर सती गेली. त्याच ते मंदिर आहे सतीचं आणि त्या यशवंतरावांचं स्मारक मंदिर आहे. लोक सांगतात की असं असं तिथं गेलं आणि संभाजी महाराजांच्या कंबळेच्या काय ती थोरातांच्या कंबळीची ती समाधी आहे. थोरातांची कमळा नावाचं पात्र इतिहासात नव्हतं, शोधून शोधून दमली लोक म्हणजे अजून सापडणार नव्हतं तर कुठं सापडणार. पण ते एक चित्रपट काढला भालजी बाबाने आपल्या आणि अजरामर करून टाकलं त्याला पात्राला त्या आणि इथल्या लोकांनी अजून आता चित्रपट निघून 50 वर्ष झाले अजून आपण ते थोरातांची कमळाच म्हणून सांगतो. अशा काय कथा दंतकथा काय मी सांगितल्या नाही, जे सांगितलं ते डॉक्युमेंटेड आहे पुराव्यास आहे. आणि पन्हाळा बघताना या गोष्टी आपण इतिहासाचं जर आपण आकलन करून घेतलं तर आणि जास्त आपल्याला त्याच जास्त चांगल्या पद्धतीनं आकलन होते, अनुभूती येते. आणि मला वाटतं की सागर पाटील आणि कोल्हापूर हायकर्सनं अशा सगळ्याच वास्तूपणाच्या दिवाळीच्या ह्यानं इलिमिनेट कराव्यात. आणि आपण ज्या आता तेनी ज्या महिला आहेत ज्यांनी पन्हाळाच्या उभारणीमध्ये ते बलिदान आहे दिलं त्यांना आदरांजली वाहून मी माझं एक छोटस जे काय बोलणं होतं ते थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.